फडणवीस सरकारचं काय होतं याकडे देशभरातल्या राजकीय वर्तुळाच्या नजर आहेत आणि सत्ता संघर्षाचा हा निकाल आता 72 तासांवर आलाय. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निकाल 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. पाहूया TV9 स्पेशल रिपोर्ट. या 2-4 दिवसांमध्ये कोणत्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जो निर्णय येईल, या गद्दारांना धडा शिकवणारा निर्णय येईल. इलेक्शन कमिशनचा रिझल्ट जर आपण पाहिला असेल तर तो आमच्या बाजूने लागलेला आहे आणि आम्हाला सुप्रीम कोर्टाची धास्ती वगैरे काहीच नाहीये. सत्ता संघर्षाचा निकाल आता अगदी जवळ आलाय आणि हा निकाल 11 किंवा 12 मे रोजी येण्याची शक्यता आहे. गुरुवारी 11 तारखेला सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू आहे. शुक्रवारी 12 तारखेलाही सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू आहे. शनिवारी 13 तारखेला कामकाज बंद आहे आणि 14 तारखेला रविवार आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे कामकाज बंद आहे. आणि सोमवारी 15 तारखेला घटनापीठातील न्यायमूर्ती MR शहा निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाद्वारे त्यांना सेंड ऑफ देण्यात येईल, त्यामुळे त्या दिवशी घटनापीठाच्या कामकाजाची शक्यता कमी आहे आणि म्हणूनच 11 किंवा 12 तारखेला निकाल येण्याची शक्यता आहे. या क्षेत्राचे लोकसंख्या नामवंत होते दिले होते, ज्यांनी ही केस चालवली त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की हा निर्णय तिथे गृहस्थ निवृत्त व्हायचे त्याच्यापूर्वी सिद्धी दिली. सुप्रीम कोर्टाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांचं काय होणार हाच महत्वाचा मुद्दा आहे. घटना तज्ञांच्या मते आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट सुप्रीम कोर्ट देणार नाही, तर एक तर प्रकरण सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे येणार किंवा तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे येणार. झिरवळांनी तर निकालाआधीच सांगितलंय की माझ्याकडे प्रकरण आलं तर 16 आमदार अपात्र होणार. आणि राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे की आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच आहे. संबंधित निलंबनासंदर्भातली कारवाई हे केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षच करू शकतील. या कारवाईत मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे हा अधिकार कोणतीही इतर संस्था अध्यक्षांकडून काढून घेऊ शकत नाही अथवा कोणतीही इन्स्टिट्यूशनल कॉन्स्टिट्यूशनल बॉडी या बाबतीत कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाहीत अशी संविधानिक तरतूद आहे. कॉन्स्टिट्यूशनल डिसिप्लिन मध्ये हेच अपेक्षित असतं की ज्या संस्थेला जे काम दिलेलं आहे ते काम त्या संस्थेने करावं, कुठचीही दुसरी संस्था याच्यात हस्तक्षेप करेल असं माझं मत नाही. मलाही वाटतं का माझ्याकडे येईल, पण ते येईल का नाही येणार हे कोण पक्क सांगू शकतो? शेवटी कोर्ट कोर्ट आहे. येऊ देत घरी, आल्यावर पाहू ना. आता मी जर इथून अपात्र म्हणून पाठवले त्या अपात्र होतील. माझ्याकडे आलं तर निकाल लागला तर तुम्ही जो अपात्रतेचा निकाल दिला होता त्याच्यावर संघ उपस्थित होऊ शकतो. निकाल लागला तर मग माझ्यावर शंका, म्हणजे मी चुकीचा निर्णय दिला असं होईल, पण मी घटनेला धरून दिलंय, घटनेचा अभ्यास करून दिलंय, तर मग घटना चुकली असं म्हणता येईल का? म्हणून मी दिलेला निर्णय बरोबर आहे. म्हणजे नेमकं कोणत्या अध्यक्षांकडे सुप्रीम कोर्ट प्रकरण सोपवणार हा सगळ्यात कळीचा मुद्दा असेल. अर्थात प्रकरण राहुल नार्वेकरांकडे येऊ की मग झिरवळांकडे, प्रकरणात अंतिम निकाल देण्यासाठी सुद्धा संबंधित अध्यक्षांना कोर्टाकडून कालमर्यादा ठरवून देण्यात येईल असंही कायदे तज्ञांना वाटतंय. न्यायालय म्हणेल की संविधानिक दृष्टिकोनातून विधानसभा आणि न्यायालय यांच्यामध्ये एक कॉन्स्टिट्यूशनल रेषा आखण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे सेपरेशन ऑफ पॉवर्सच्या तत्वानुसार आम्ही त्यांच्या कामामध्ये लुडबुड करू शकत नाही आणि म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांनी हा प्रश्न सोडवावा अपात्रतेच्या संदर्भातला असं म्हणून त्यांच्याकडे ते प्रकरण पाठवलं जाऊ शकते. सुप्रीम कोर्ट नक्कीच एक विशिष्ट दिवसांची कालमर्यादा घालून हा निकाल विधानसभेच्याच अध्यक्षांनी सोडवावा. सगळं प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे जाईल. हा, ही सगळ्यात मोठी शक्यता ही आहे आणि सर्वोच्च न्यायालयासाठी तो सोपा निर्णय असेल. शेवटच्या टप्प्यातला युक्तिवाद चांगला चरंगला होता. शिंदेच्या शिवसेनेचे वकील अॅडव्होकेट हरीश साळवे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं होतं की ठाकरे गटाचे अजय चौधरी यांचं गटनेते पद बेकायदेशीर आहे, कायदेशीर बैठक न बोलवता गटनेत्याची नियुक्ती केली. अविश्वास ठराव असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आमदारांना अपात्र ठरवलं.
ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी बोलावलं होतं. ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला. सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. नमस्ते सर, ते हेच सांगण्यासाठी आलात ना की मला कामकाजासाठी लोन नाही मिळणार, कारण माझ्याकडे धंद्याचे कमाईचे काही. तर हे मुद्दे कपिल सिब्बलांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. सिब्बल म्हणाले होते की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल अधिवेशन बोलवू शकत नाहीत, न्यायालय उपाध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही, उपाध्यक्ष आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करू शकतात. शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी 16 आमदारांवर नोटीस बजावली होती. उपाध्यक्षांनी नोटीस बजावली तेव्हा त्यांच्यावर अविश्वास ठराव नव्हता. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अविश्वास प्रस्ताव आणता येतो. या प्रकरणात ईमेल पाठवून अविश्वास प्रस्ताव आणला. अरुणाचलमध्ये नबाम रेबी या प्रकरणात उपसभापतींचा निर्णय न्यायालयाने बदलला. मग पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग काय? त्याचवेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनीही सुनावणीवेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या कृतीवरून काही टिप्पणी केली होती. 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? बंडखोर आमदार 3 वर्ष राज्यपालांकडे का गेले नाहीत? 3 वर्षानंतर अचानक हे लोक कसे आले? हा प्रश्न राज्यपालांनी स्वतःला विचारायला हवा. 3 वर्ष तुम्ही आनंदाने नांदला, एका कारणामुळे तुम्ही सरकार पाडलं. 34 आमदारांच्या पत्राची दखल घेताना राज्यपालांनी विचार करणं गरजेचं होतं. 34 आमदार हे शिवसेनाच आहेत असं समजून त्यांच्या अंतर्गत वादाकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. 34 आमदारांचं पत्र म्हणजे सरकार बहुमतात नाही असा अर्थ होत नाही. 34 आमदारांच्या पत्रात गटनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड हेच मुद्दे होते. 25 जूनला 34 आमदारांनी लिहिलेलं पत्र बहुमत चाचणीसाठी पुरेसं नाही, पण राज्यपालांनी ते पत्र त्यासाठीच गृहीत धरलंय. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं असं दिसून येतं. सरकार पडेल असं कोणतंही कृत्य राज्यपालांनी करायला नको होतं असं स्वतः सरन्यायाधीशांनी म्हटलंय. 2-4 दिवसांमध्ये कोणत्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जो निर्णय येईल तो या गद्दारांना धडा शिकवणारा निर्णय येईल अशी अपेक्षा न्यायदेवतेकडे आम्ही धरलेली आहे. त्यामुळे गिर गई तो भी टांग उपर असं जे म्हण आहे त्याप्रमाणे जरी निर्णय आमच्या विरोधात गेला तर सरकार पडणार नाही हे सांगायचं झालं, पण नैतिक कर्तव्य समजून त्यांनी राजीनामा देणं हे आवश्यक ठरेल. इलेक्शन कमिशनचा रिझल्ट जर आपण पाहिला असेल तर तो आमच्या बाजूने लागलेला आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये देखील या सत्याच्या बाजूने जो आहे हा रिझल्ट त्या ठिकाणी लागणार आहे. आणि आम्हाला सुप्रीम कोर्टाची धास्ती वगैरे काहीच नाही आहे. आज जे केलेलं आहे ते तंतोतंत जे आहे टेक्निकली ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटी जी आहे ती आमच्याकडे आहे. ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं आपापल्या विजयाचे दावे प्रतिदावे सुरू आहेत, पण 16 आमदारांचं नेमकं काय होणार हे कोर्टाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.